श्री बालो मामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न। आपण नशीबवान आहोत कारण आपण स्वामी भक्त आहोत। आपला पाठीराखा जागा आहे म्हणून आपण सुखी समाधानाने झोपू शकतो। स्वामी म्हणतात संकटाने सात समुद्र जरी तुला पार करावे लागले तरी घाबरू नकोस कारण तू योग्य मार्गावर चालत आहेस आणि तुझ्याबरोबर मी सुद्धा आहे। योग्य वेळी योग्य मार्ग तुला दाखवत आहे। बाळा तुला जसं जमेल तसं माझं नाव घे। माझ्या नामस्मराने संकट यायची थांबणार नाहीत कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे। पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाची ओझं इतकं हलकं करेल की तुला फुलाप्रमाणे जपेल, तुला फुलाप्रमाणे सुगंधी देत राहील आणि दुःखे कमी करतील। स्वामी म्हणतात प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस। इतके प्रयत्न कर की नशीब तुला झुकवावे लागेल। तुझी वाट जरी काट्याची असली तरी तू घाबरू नकोस। तुला सावरण्यासाठी मी समर्थ आहे। याचबरोबर स्वामी म्हणतात जेव्हा कुणी तुला एकटे सोडतो तेव्हा तुझ्या पाठीशी मी उभा असतो। मी तुला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नकोस कारण एकच आहे तू माझा बाळ आहेस। सहमत असाल तर श्री बाळूमामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न लिहा, श्री गुरुदेव दत्त प्रसन्न लिहा। स्वामी मी तुझाच बाळ आहे। मित्रांनो आणि सर्व भक्तांनो हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे। त्यामुळे आपण लाखो चुका जरी करू शकलो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही। तेव्हा स्वतः कबूल करा की मी दररोज पाप करतो, तो रोज मला माफ करतो, मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया माझ्यावर दाखवतो। त्यामुळेच माझी पुण्य कुठेतरी कामाला येते। बाळा चंद्र ज्याप्रमाणे ढगामधून वाट काढतो त्याप्रमाणेच तू संकटाला तोंड देत राहा। आता तुझे सुखाचा रस्ता सुरू झालेला आहे। तू जे मागणार आहेस ते तुला मिळणारच आहे। स्वामी म्हणतात आपल्या सर्व भक्तांना जगाची भीती जरी माझ्याजवळ असेल तरी माझ्याजवळ ये, एकटे वाटून घेऊ नकोस। पण मी जगासमोर आणि सर्वांसमोर सारखाच आहे। बाळा तुला अंधारातून विश्वाकडे दिव्याकडे प्रवासाकडे नेण्याची जबाबदारी माझी आहे। प्रकाशमान होणार आहे तुझे जीवन, विश्वास ठेव। बाळ लक्षात घे तुझे जीवन हसवेल असे मी समजेन। चांगल्या कर्माचे फळ तुला मिळणारच आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजेल की कर्म करण्याची वेळ आलेली आहे। याचबरोबर स्वामी सर्व आपल्या भक्तांना सांगतात तुला कितीही संकट आली तरी माझे नामस्मरण करत राहा। सुख आली तरी दुःखे येणारच, दुःख आली तरी सुखे येणारच, याला घाबरू नकोस। या गुरुवारपर्यंत माझे नामस्मरण करत राहा। प्रत्येक गुरुवारी माझी पूजा करत राहा, माझी भक्ती करत राहा। तुझ्या संकटातून कशी वाट काढायची मी बघतोच, तुला यश कसं मिळवून द्यायचं हे मी बघतोच।